नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता या ठिकाणी अनेक गावाचे जो भ्रष्टाचार चाललेला आहे गावात जो गैरकारभार चाललेला आहे गेली दहा वर्षात जो पारदर्शक कारभार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही याबाबत आपण काही नागरिकांची मतं जाणून घेणार आहोत काय तुमचं मत आहे आता याबाबत परिंचे ग्रामपंचायत मी अनिल पांडुरंग जाधव या आधी ग्रामपंचायत सदस्य होतो तीन नंबर वॉर्डमधून पण ग्रामपंचायतीची सत्ता एकीकडे एक आणि मी दोन चार मे सदस्यासह त्या ठिकाणी कामकाज बघत होतो त्यावेळेस ग्रामपंचायतीला यांना व्हिजन काय नाही फक्त ग्रामसभा ग्रामसभेस ग्रामसभा ग्राम होत नव्हते पुष्कराज भाईने सांगितलं पण आमची मासिक मिटिंग असायची तेव्हा आम्ही दोघं तिघं जण तिथं बसायचो कुणीही येत नव्हतं काय नव्हतं त्या मासिक मिटिंग आम्ही निघून गेलो की ह्यांचे ठराव व्हायचे एक दोन तास थांबून गेलं निघून की ह्यांनी ठराव करायचे बोगस ठराव नंतर महिन्यांनी त्यांच्या सह्या अशा पद्धतीने ह्यांना व्हिजन नाही फक्त ग्रामपंचायतला सदस्य असे हवेत त्यांना की ह्यांनी बस म्हणलं की बसलं पाहिजे उठ म्हणलं की उठलं पाहिजे नंतरसुद्धा सरपंच बदलले त्यांनासुद्धा तशाच पद्धतीने केले आणि ग्रामपंचायतीमध्ये ह्यांना चौदाव्या वित्त आयोगाचा निधी असतो ही माहितीच नव्हतं कोणालाच सहा महिन्यानंतरच्या एका मिटिंगमध्ये मी म्हटलं चौदा वित्त आयोगाचा निधी मिटिंगला नाही तिथनं पुढं मग ग्रामसेवकांची पाळापळ ग्रामसेवक नंतर म्हणतात आपण मिटिंगला घेतच नाही चौदा वित्त आयोगाचा एवढा मोठा निधी ग्रामस्थापासून ग्रामसभेला सुद्धा न घेता लपून ठेवला जात होता म्हणजे अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी जागरूक जागृत ग्रामस्थ त्या ठिकाणी सदस्य झाले तरच त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल नाहीतर त्या ग्रामसेवक आणि सरपंच मिळून ग्रामपंचायतीची वाट लावायला वेळ वा लागत ला ला नाही अशा पद्धतीने यांनी बोगस कामं दाखवल्यात बोगस बिलं त्याच्याबद्दल आपला लढा चालू आहे मी त्यांचं पैसे वसूल केल्याशिवाय त्यांना सोडणारच नाही ती विस गोष्ट वेगळी आहे पण आताच हे आपले सदस्य सगळे उभे राहिलेले आहेत सगळे सक्षम आहेत स्वतःच्या हिमतीवर त्यांच्या महिला आहेत त्यांना काय त्यांच्या नवऱ्यांना तिथं घेऊन जायची ना गरज नाही त्या सक्षमपणे अभ्यास होईल असे उमेदवार त्या ठिकाणी बहुमताने निवडून नी आले पाहिजेत आणि आत्ता येणाऱ्या हैजामध्ये अकरा जेहरोनेच त्या ठिकाणी आपली ग्राम परिवर्तन पॅनेलचे सगळे सर्व उमेदवार त्या ठिकाणी गेले पाहिजेत नंतर होणारी कामं आहेत वेताळबाबा मंदिरापर्यंतचा सुळेसकरदाच्या तिथूनचा रस्ता एकदम खराब होता त्यासाठी पुष्करज भाईया आम्ही निलेश मयूर आम्ही सगळ्यांनी तिथं आंदोलनं केली पेपर नोटीस केल्या त्याचं बिल अडवलं त्यांनी आता काल परवा परत नव्याने तो रस्ता तयार केला आता ह्यांचं अजून म्हणणं होतं रस्ता चांगलाच आहे चांगलाच आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी नवीन नवीन रस्ता करावाच लागला हा त्या आमचा विरोध केला म्हणजे सत् आत्ता तर सत्ता आहे ग्रामपंचायत हातात असल्यावर फक्त ग्रामपंचायतीचे एक पत्र त्यासाठी पुरसेवे त्यामुळं ग्रामपंचायत हातात असणं हे गरजेचं आहे आणि ग्रामपंचायतीतून ह्या ह्या हेतून पुढे होणारे ह्याच्यात पारदर्शक कारभार आणि सर्वांना हिशोब कोणाला पाहिजे त्याला बघायची क मुभा राहील कुणी बी येऊ द्या तिथं त्या ठिकाणी ते विचारण्याचा त्याला अधिकार राहील यांना कुणी विचारलं की यांना लगेच त्याच्यावर दमदाटी आरेरावी होत होती त्यामुळे लोकं ग्रामसभेलाच येत नव्हती ह्या पद्धतीने असं कामकाज ह्या पुढं चालवणार नाही याची या मयूर यांनी ग्वाही दिलेली आहे त्या पद्धतीनेच आता नवीन उमेदवारांना संधी द्या हीच मी विनंती करतो